हॅलो फ्रेंड्स, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये मी श्वेता तुमचं मनापासून स्वागत करते. रक्षाबंधन जवळ येते, मग काहीतरी स्वीट बनवायला हवं ना. आज आपण बघूया इन्स्टंट आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्स वापरून एक स्वीट डिश कशी तयार करायची. आज आपण पाहूया ॲपल बर्फी कशी करायची. तर बघूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी घेतले 1/2 कप साखर, 1/2 कप पाणी, 1.5 कप मिल्क पावडर घेतली आहे, 2 मोठे चमचे तूप, लवंग घेतले तिकडे, रेड फूड कलर घेतला आहे आणि पिस्ते घेतले. इथे मी एका पॅनमध्ये साखर घेते आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आपण याचा आता पाक करून घ्यायचा आहे. एक तारी पाक व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं लागतात आपल्याला एक तारी पाक होण्यासाठी. आपली साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे. मध्ये मध्ये चेक करत जायचंय की आपला पाक रेडी होतोय की नाही. असा एक त्याचा एक तार पडला पाहिजे, तसं आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचंय. घट्टपणाही जाणवतोय आता पाण्याला द्या. आता यामध्ये आपण थोडी थोडी करून मिल्क पावडर ऍड करायची. एकदम सगळं मिल्क पावडर ऍड नाही करायची, थोडी थोडी ऍड करून मिक्स करत जायचंय. गाठी नाही होऊ द्यायची आहे म्हणून आपण थोडी थोडी पावडर ऍड करून मिक्स करत जाऊया. आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस स्लो फ्लेमवरतीच करायची आहे. हाय फ्लेमवर केली तर मिल्क पावडर करपेल आणि त्याचा जो प्युअर व्हाईट कलर आहे, छान असा क्रीमी कलर आहे, तो सुद्धा राहणार नाही, पूर्ण रेडिश होईल ते. त्यामुळे आपण हे पूर्ण प्रोसेस स्लो फ्लेमवरतीच करणार आहोत. पूर्ण पावडर माझी ऍड करून झाली आहे. त्याचा आता व्यवस्थित आपण ह्या पाकामध्ये पावडर मिक्स करून घ्यायची आहे. कंटिन्यू मिक्स करत राहिल्यानंतर याचा असा घट्ट गोळा तयार होतो. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जे तूप घेतले ते आपण थोडं थोडं ऍड करत जायचंय. आता आपण हे मिक्सचर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आता आपण बर्फी रेडी करू. जोपर्यंत हे मिक्सचर कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे ॲपल्स बनवून घ्यायचे. यामधनं एक गोळा घेतलाय, हवं तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं. त्याचा आपण एक छोटासा बॉल बनवूया. असा आपला बॉल रेडी झालाय आणि याला एक मधोमध आपण बोटाने प्रेस करायचंय थोडस. त्यानंतर लवंग आपल्याला त्यामध्ये उलटी खोचायची आहे अशा पद्धतीने. मी ते एक फ्लॅट ब्रश घेतलाय आणि रेड फूड कलर मध्ये थोडस पाणी मिक्स करून घेतलंय. आता यावर आपण एक ॲपलचा लुक देऊया. तर एक हलका असा ड्राय ब्रश त्याच्यावर आपल्याला फिरवायचा आहे. अशा पद्धतीने आपला कलर देऊन झालाय. आता आपण पिस्त्याचे हाफ कट केले ते आपण एक हाफ त्याला प्रेस करून वरच्या साईडने असं प्रेस करूया म्हणजे पानाचा लुक त्याला दिसेल. अशा प्रकारे आपली ॲपल बर्फी तयार झाली आहे. पण आता बाकीच्या पण सगळ्या बर्फी रेडी करून घेऊया. अशा प्रकारे माझ्या सगळ्या ॲपल बर्फी रेडी झालेल्या आहेत. रक्षाबंधनसाठी एक सुपर ट्रीट आहे. तुम्ही एक स्वीट गिफ्ट म्हणून पण देऊ शकता.